बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एकोणीस उमेदवारांनी छत्तीस अर्ज सादर केले त्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार संजय मंडलिक यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे तर आज दिवसभरात तीनशे शहाण्णव व्यक्तींनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी तब्बल एकोणीस उमेदवारांनी छत्तीस अर्ज सादर केले आज पहिल्या दिवशी तीनशे शहाण्णव जणांनी अर्ज खरेदी केलेत त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचं स्पष्ट झालंय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक आणि भैया माने यांनी एकाच वेळी बँकेत येऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावड्यातील सभासदांसोबत उमेदवारी अर्ज सादर केला खाजगी आराम बसमधून आलेल्या समर्थकांसोबत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांनी उमेदवारी अर्ज भरला त्याशिवाय आमदार विनय कोरे माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार के पी पाटील विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील असुरलेकर संतोष पाटील सर्जेराव पाटील पेरीडकर विलासराव गाताडे उदयानी साळुंखे आसिफ फरास सिंह पाटील यांच्यासह एकोणीस उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांच्याकडे छत्तीस अर्ज सादर केले दरम्यान उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेल्या सहा वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेत पक्षीय राजकारण आणलं नाही यापुढेही बँकेमध्ये राजकारण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण तालुका स्तरावर काही पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे तरीही संचालक मंडळाच्या जास्तीत जास्त, जास्त जागा बिनविरोध करण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं